असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। इरादे और हौसले बुलंद हो तो सब कुछ आसान है। इम्पॉसिबल असा शब्दच माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे असं म्हणणाऱ्या नेपोलियन बोनापार्टची एक गोष्ट सांगायची आहे। नमस्कार, 90.4 ग्रीन FM वर मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। एकेकाळची गोष्ट आहे, तेव्हा नेपोलियनला युद्धासाठी अल्पस नावाच्या पर्वताला पार करायचं होतं। अल्पस पर्वत तोपर्यंत कुणीच पार केला नव्हता, असाध्य अशीच गोष्ट होती ती। नेपोलियन त्याच्या सैन्यासहित स्वारीवर निघाला। त्याचे सैनिक चिंतेत होते, घाबरले होते। वाटेत नेपोलियनला एक म्हातारी भेटली। ती त्याला म्हणाली, तू तुझ्या सैन्याला घेऊन माघारी फिर। आतापर्यंत जाने जाने अल्पस पर्वत पार करायचा प्रयत्न केला, कुणीच जिवंत परत आलेलं नाही आहे। हे ऐकल्यावर त्याचे सैनिक अधिकच घाबरले, पण नेपोलियनने आपल्या गळ्यातला हार काढला आणि त्या म्हातारीला बक्षीस दिला। नेपोलियन म्हणाला, अशी साहसी कामं करायला मला फार आवडतात। जेव्हा मी हा पर्वत सर करेन आणि जिवंत परत येईन, तेव्हा तू सर्वांना आनंदाने सांग। तेव्हा त्या स्त्रीला नेपोलियनचा अभिमान वाटला। नेपोलियन सैन्याला म्हणाला, चला रे जाऊयात आपण, पण सैनिक काही तयार होईनात। तेव्हा नेपोलियननं सैन्याला विचारलं, तुम्ही अल्पस पर्वत पाहिलात का? अर्थात सर्वांनी नकारार्थी मान हलवली। नेपोलियन म्हणाला, तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर चला। अल्पस पर्वत आल्यानंतर तुम्हाला मी तो दाखवतो आणि तेव्हा तुम्ही निर्णय घ्या की माझ्या बरोबर पुढे जायचंय की नाही जायचंय। अर्थातच सर्वजण तयार झाले। 2-3 दिवस चालल्यानंतर, बऱ्याच छोट्या छोट्या टेकड्या पार केल्यानंतर ते सर्वजण एका पर्वताच्या पायथ्याशी आले। सैनिकांनी विचारलं, हाच का तो अल्पस पर्वत? नेपोलियन उत्तरला, नाही नाही, अल्पस पर्वत तर याच्यापेक्षा 1.5 पटीने उंच आहे। अल्पस आला की मी सांगेनच तुम्हाला। सर्वजण पुन्हा निघाले। काही काळाने हा डोंगर उतरल्यावर एक मोकळं मैदान लागलं। आपण उघडा माळ बघतो ना, अगदी तसा। कितीतरी वेळ चालल्यानंतर सैनिकांनी त्याला विचारले, दूरवर तर पर्वत दिसतच नाही आहे, अजून किती लांब आहे अल्पस पर्वत? नेपोलियन हसला आणि उत्तरला, कुठल्या अल्पस पर्वताची गोष्ट करताय तुम्ही? अल्पस तर आपण कधीच पार केला। मित्रांनो, गोष्ट तर इथंच संपली, पण भरपूर काहीतरी शिकवून गेली। आत्ताचं हे लॉकडाऊन, संचारबंदी, विदेशातून येणाऱ्या बातम्या, यामुळे मनातले कोरोनाचे सावट हे त्या सर्व अल्पस पर्वतासारखं आहे। पण घाबरायचं काहीच कारण नाही। आपण सर्वजण आपले सरकार वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे पालन करत राहूयात। अशक्य असं काहीच नाही आहे। आपण कोरोनावरती कधी मात केली हे आपल्याला सुद्धा समजायचं नाही। लेट्स बी टुगेदर अँड फाईट आउट। सर्व सूचनांना सिरियसली फॉलो करा, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।